वसईपूर्व खाणिवडे येथून महामार्ग गेला असून या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी सांगितला. मात्र खड्डे बुजवण्याबाबत कोणतीही प्रक्रिया न केल्यानं अखेर काँग्रेसतर्फे समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली विरार खाणिवडे टोलनाका सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्फत बंद करण्यात आला आहे. या हायवेला धोकादायक असे खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, लोक जायबंदी होत आहेत आणि मागील अनेक दिवसापासून यांच्या मागे फॉलोअप करून सुद्धा खड्डे बुंजवले जात नाही आहेत. काल आम्ही आलेलो, आज आम्हाला त्यांनी बोलवलं. नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा कुठलाही अधिकारी इकडे नाही आहे. टोल घेण्यासाठी एक फक्त कॉन्ट्रॅक्टर ठेवलं, त्यांचं काय मी टोल घेणार? आणि ज्यांच्याकडे मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्सवाल्यांकडे प्रक्रिया कशी करायची तेच त्यांना माहीत नाही आहे. लोकांचं कारण देत आहे, लोकांची जीवाशी खेळ चालला आहे. आज आम्ही हा इथे टोल बंद करण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या, त्यांनी टोल नाके बंद करायला लावलेले आहेत.